वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. तुम्ही आत्ता बघितलंच बाहेर किती छान वातावरण झालेलं आहे. आभाळ वगैरे आले, पक्ष्यांची मस्त किलकिलाट चालू होती आणि माझी आतमध्ये चालत टिफिनची तयारी. तर सकाळीच रोहिणी गेली, 5:30 वाजता गेले दीपकदा जिथे, आणि मग थोडा वेळ बसलो आम्ही आत्ती मामा बाहेर गप्पा मारत बसलो आणि परत येऊन मग मी आता लागले टिफिनच्या तयारीला. आणि हो, हा व्लॉग तुम्ही लेट बघताय, एडिट करण्यासाठी राहून गेला होता पाठीमागं असंच, तर म्हटलं चला आज अपलोड करूया. रोहिणी पुण्याला गेली त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. ती गेली आणि त्याच्यानंतरचं माझं हे असं रुटीन आहे. तर इथं बघू शकता मी पराठे बनवायला लागलेले. तर काय नाही, आज मेथीच्या पराठ्याचं प्लॅन होतं त्याच्यामुळे सगळी तयारी रात्रीच करून ठेवली होती. आणि तुम्हाला तर माहिती आहे सगळेजण मिळून असतो आणि ज्या दिवशी रोहिणी गेलेली असते त्याच्यानंतर तर 1-2 दिवस कसलंच करमत नाही परत सवय लागेपर्यंत, कारण सगळेजण असलं की कसं घर भरल्यासारखं होतं. आणि मग आता रोहिणी दीपकदाजीन गोलू गेले की हे मग असं होतं, आम्ही तेवढेच 4-5 जण असतो पण सगळेजण असल्यामुळं कसं थोडं आणखीन जास्त मजा येते ना. मग एवढे 5-6 जण असतो तरी खूप कमी असल्यासारखं वाटतं आम्हाला, घरात माणसं नसल्यासारखं. तर चला, तुम्हाला बोलत बोलत मुलांचे टिफिन पॅक केले इथं. ब्लाउज मला कसा बसती भरायचा होता इकडे ना. आणि इथं तुम्ही आत्ता ऐकलंच की बघा मी तिचा आवरत होते आणि मी आवरत असताना तिचं आपलं गाणी म्हणायचं चालू होतं. जे टीव्हीला सॉंग लावलेले असतात ना ते खूप लक्ष देऊन बघते, ऐकते, तिला आवडतात खूप. जवळपास तिचे सॉंग पाठ असतात, ॲड सगळ्या पाठ असतात. तर इथं आता मी आवरून घ्यायला लागली. आणि सकाळी तिनं सांगितलं होतं की काकांना आणि आईला सोडायला जाताना मला उठव म्हणून, पण एवढ्या लवकर 5:30 वाजता म्हटलं कशाला उठव, परत क्लासमध्ये जाऊन झोपेल स्कूलला गेल्यानंतर, म्हणून मी तिला उठवलं नव्हतं. म्हणून मला कालवा करत होती मला का उठवलं नाही वगैरे, म्हणून तिला आम्ही सांगत होतो की ट्रॅव्हल्स घरीच आली होती, असं झालं तसं झालं. आणि आपलं असं जर नादाला लावायचं चालू होतं आणि इथं बघितलं तिचं मी आवरते, तिला टाय घालते आवरते, तर हिला मॅडमला गुदगुल्याच होत आहेत बघा नसत्या. आणि इकडं तोपर्यंत आरव दादा
असताचे शूज आणि त्याच्या शूजला रोज पॉलिश वगैरे करतो तर त्याचं चालू असतं आवरायचं, त्याच्यासोबत तिचंही आवरू लागतो. आणि काय नाही, त्याचं तर आरोदच काय आवरायला लागत नाही, तो स्वतःचं स्वतः सगळं आवरतच असतो. आणि इथं हे बघा, ह्यांचं मध्येच चालू असतं काहीतरी. तर आवरून घेत होते इकडे, तोपर्यंत आत्तींची देवपूजा चालू होती. तर म्हटलं चला फटाफट आवरूया. आस्ताचे कारण आम्ही जरा पप्पांना सांगत होते, अशी म्हणते तशी म्हणते हे ते, म्हणून पप्पांचं बी आपलं फुल एंटरटेनमेंट नको का. म्हटलं आस्ताला वेळ झालाय, आज दोन शेंड्या नको घालायला. म्हटलं एकच घालते, तरी तिचा हट्ट होता दोनच घाल म्हणून. कशी बशी तिला वेड लावलं आणि एक शेंडीत भागवलं. तिलाही खूप आवडतात दोन शेंड्या घालायला आणि मलाही आवडतं तिच्या दोन शेंड्या घालायला, पण वेळ झाला होता ना बराच त्याच्यामुळे म्हटलं नको. तर इथं दादा आला त्याची स्वतःची बॅग घेऊन, दिदाची बॅग घेऊन. आता निघतील आवरून, मग आता मी बाकीच्या तयारीला लागेन परत. हे बघा झालेत तयार आता. आणि इथं झाली तोपर्यंत आत्तींची देवपूजा करून, देवपूजा झाली आणि अशा देवाऱ्यामध्ये अशी मस्त पांढरशुभ्र फुलं बघितली की आ हा 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 मस्त वाटतं एकदम. सकाळी सकाळी कसं मन प्रसन्न होऊन जातं. आस्ता बाय. बाय. चला आपला राहिलेला स्वयंपाक गेले वाटतं काढायला. चला आता माझी सगळी कामं आवरून घेते आणि आता ह्याच्यानंतर डायरेक्ट मुलं आल्यानंतर तुम्ही शॉट तुम्हाला दाखवते. पावसाची सुरुवात झाली बाबा. जायला लागलं. आस्ता आणि आरो येतील म्हणून मी वाट बघत बसले. इथं बाहेर आले ना आता. खुश एवढ्याच मारते गाडीवर बसून. बघू चिंटुकलं आमचं चिंटुकलं. निघाल नव्हता नाही निघाला गे बेल्ट आज नव्हता ना. हा मस्त दिसते. काय म्हणते दादा बघ. तुम्हाला नव्हतं नेलं, चिखल पाऊस आला होता ना, कसं गेला दादा. अच्छा सांगू मम्मा. लेकिन रे बघू दीदी इकडे बघ. आस्ता ए चिंटुकली बघा इथं लक्ष बोलते चिडवते. काय होत मी
अच्छा अच्छा पराठा संपला. अरे वा वा वा, हँड वॉश करून पराठा खाल्ला. व्हेरी गुड. असं मॅम आज म्हणला का व्हेरी गुड असता म्हणला. आज कुठली पोयम शिकवली नवीन? होय होय. बर मला इथं इथं बार पाणी माग. बर काय काय? ए फॉर ऍपल असं. हा बी फॉर बॉल. तस अजून पुढचं बरं की मग अर्धा अर्धच कशी बसते. हा बर हा बर इकडं इकडे. बर खाली बस की. बर ऐक ना, आज कुठली पोयम शिकवली नवीन? कसलं कुठली? नाही नाही पोयम पोयम पोयम. शेंडीची शिकवलेली, बाळाची शिकवलेली, आता कुठली शिकवली? मग बाळाची बाळाची आज पूर्ण म्हणून आजीची. वजा की मग कसली असते म्हातारी आजी? हा तू सांगितली नाही मला, नव्हती सांगितली मला तू. हा मन की मग आता एकदा उड्या मारत होती भोपळ्यात बसून. भोपळ्यात बसून टुनुक टुनुक उड्या मारत होती अशी वय. बर अजून पडशील माग. अजून काय काय? बर असता असता गरम झालं ना मॅमला सांगे अशी बसवायला. असता अय असता आमच्या ना आमच्या क्लास मध्ये एसी बसवलाय. असता खर बसवलाय लय हवा येते. आमच्यात तर लय अशी लावलेत, सहा लावलेत सहा. हाय मी आमच्या मॅमला म्हणलं एसी लावायचा का, मॅम म्हणलं लावया. मग लावलं मॅमने लावले भारी, लय थंड हवा लागते. छान 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 छान. चल आता युनिफॉर्म काढू आतमध्ये. चला मला लय आठवण येत होती चिंटुकलीची, मी वाट बघत बसली होती. है ना पण मी बघते लय वेळ लागत असतो. स्लीपिंग लाईट होय. मॅमला विचारत असते कस काढायचं म्हणून. मॅम कुठे लिहिलं म्हणून. हा बर मॅमला मला दाखवलं मग मी असेल तस केलं. वय बर बर. तर बघितलंस तुम्ही असता किती खुश आहे आणि किती एक्साइटेड आहे सगळं सांगण्यासाठी बघा. तर आजचा तुझा असा स्कूल मधला दिवस राहिला आणि माझा असा राहिला रोहिणी गेल्यानंतर. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की 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 कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आवडते मुलांचं मी. बाय बाय.